सत्तेच्या शिकारीसाठी सर्व लांडगे एकत्र येत आहेत अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर केलेली आहे. एकत्र येत आहेत पण भाजप ही सिंहाची पार्टी असल्याचा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्या आघाडीची चाचपणी करणाऱ्या विरोधकांना लगावलाय. भारतीय जनता पक्षाच्या 38व्या स्थापना दिनानिमित्त आज मुंबईत भव्य मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं. वांद्रे कुर्ला संकुलात हा मेळावा पार पडला. यात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह कॅबिनेटमधले मंत्री आणि महाराष्ट्रभरातून आलेले कार्यकर्ते उपस्थित होते. भाषणाच्या सुरुवातीला मुख्यमंत्र्यांनी शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केलं. तसंच त्यांनी आपल्या भाषणात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनाही आपल्या भाषणातून चिमटा काढला. भारतीय जनता पक्षावर एकही आरोप हे लावू शकले नाही. पारदर्शी प्रामाणिकतेने या महाराष्ट्रामधलं सरकार हे आम्ही या ठिकाणी चालवलं. शेवटी यांना आरोप सापडत नाही तर काय आरोप लावतात? म्हणाले 4.5 लाख रुपयाच्या उंदराच्या गोळ्या घेतल्या. अरे रे नालायकानं, 4.5 लाख कोटी रुपयाचं या ठिकाणी भ्रष्टाचार करणारे तुम्ही, 4.5 लाख रुपयाच्या उंदराच्या गोळ्या. म्हणाले मुख्यमंत्र्यांनी इतक्या लोकांना चहा पाजला. पवार साहेब म्हणाले आमच्या काळात एवढे लोक चहा पित नव्हते. पवार साहेब आम्ही जे पितो तेच लोकांना पाजतो. तुमच्या पक्षाचे लोक जे पितात ते आम्हाला पाजता येत नाही. त्यामुळे जे आम्ही पितो तेच आम्ही तर लोकांना पाजतो. पण पवार साहेब एक गोष्ट लक्षात घ्या, चहावाल्याच्या नादी लागू नका. 2014 साली चहावाल्याच्या नादी लागलात, तुमची धूळधाण झाली, पुन्हा चहावाल्याच्या नादी लागलात तर तुम्ही औषधाला देखील या ठिकाणी उरणार नाही.